डोंबिवली खमलापाड़ा भोईरवाड़ी इलाके में दिल दहला देने वाली घटना सामने आई है। पिता की बीमारी से तंग आकर बेटे ने पिता के सर पर पत्थर मारकर हत्या कर दी। मृतक पिता का नाम श्याम सुंदर शिंदे और मारे गए बेटे का नाम तेजस शिंदे है। पिता की हत्या करने के बाद बच्चों ने ही पुलिस को हत्या की जानकारी दी। तिलक नगर पुलिस ने तेजस शिंदे को हिरासत में लिया और जांच शुरू की। अशी माहिती मिळाली की खंबाळपाडा भोईरवाडी हा जो एरिया आहे या ठिकाणी चाळीमध्ये राहणारे एक कुटुंबातील मुलांनी वडील हे बरेच दिवसापासून काही थोडेसे मानसिकने आजारी होते, घरात त्रास व्हायचा त्यांचा आणि घरासाठी कटकट करायचे, या कारणावरून रागाच्या भारात त्यांनी आज दुपारी संध्याकाळच्या सुमारास वडिलांच्या वडील झोपलेले असताना डोक्यामध्ये जातं जे दगडी असतं ते डोक्यामध्ये जोरात मारून आणि भाजी कापायच्या सुरींनी गळा चिरून त्याची हत्या केलेली आहे। त्यांची मुलांनी स्वतःहून पोलिसांना ही माहिती दिलेली आहे की त्यांनी स्वतः वडिलांना मारले म्हणून आणि कारण पण त्यांना सांगितलेलं आहे। याबाबत घटनास्थळावरून आपण हे सगळ्या गोष्टी जप्त केलेल्या आहेत आणि आता पुढील तपास चालू आहे। मैताचं नाव आहे श्याम सुंदर शिंदे, हे 68 वय आहे त्यांचं आणि ते मुंबई महानगरपालिकेमधून सुरक्षा विभागातून सेवानिवृत्त झालेले 10 वर्षापूर्वी। मुलाचं नाव तेजस शिंदे असून तो पेंढारकर कॉलेजला SY च्या वर्गात शिकत आहे। कल्याण से BCN न्यूज के लिए अभिषेक पानसे की रिपोर्ट।